Hello everyone, good morning. Today we are going to learn unit number 2 and the name of lesson 3 vision for India. Dr. APJ Abdul Kalam, missile man of India. Yancha drushtitun Bharatacha drushtini 3 vision konte ahet, Bharat tyancha drushtitun kasa asla pahije, India tyancha drushtitun kasa asla pahije. Ya vishayacha ha lesson aaj apan ya thikani pahnar ahot. त्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन आपण डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्याबद्दल घेऊया. डॉक्टर कलाम वॉज अ ग्रेट सायंटिस्ट. ते एक ग्रेट सायंटिस्ट होते. भारतीय शास्त्रामध्ये किंवा विज्ञानामध्ये आणि इस्रोच्या प्रगतीमध्ये इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये त्यांनी त्यांचं मोलाचं सहकार्य दिलेलं आहे आणि म्हणूनच त्यांना मिसाईल मॅन असं म्हटलं जातं. त्यांचे जे वडील होते, हिज फादर अ बोटमॅन, एक बोटमॅन होते. आणि त्यांचा जन्म हा रामेश्वरम तमिळनाडू या ठिकाणी झालेला होता. अगदी लहानपणापासूनच त्यांना वाचनाची खूप आवड होती. तुम्हाला माहीत असेल की ज्यावेळेस म्हणजे एका ठिकाणी कार्यक्रम चालू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. कार्यक्रमातच त्यांना त्यांचं निधन झालं आणि कार्यक्रम त्यांचं निधन झाल्यानंतर ज्यावेळेस त्यांची प्रॉपर्टी बघण्यात आली तर त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये त्यांचं जे राहतं छोटंसं घर होतं, त्या घर आणि त्यांच्याकडे असणारी असंख्य पुस्तकं यांव्यतिरिक्त त्यांची काहीही प्रॉपर्टी आपल्याला पाहायला मिळणार नाही. तर असे हे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम की ज्यांना आपण मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणतो. तर त्यांच्या दृष्टीतून इंडिया कसा असला पाहिजे, इंडियासाठी त्यांनी जे 3 विजन ठेवलेले आहेत ते 3 विजन कोणते आहेत, त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आज आपण या लेसनमध्ये पाहणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. पहिल्यांदा पाहूया वॉर्मिंग अप. वॉर्मिंग अपमध्ये फर्स्ट नंबरचा जो क्वेश्चन आहे तो आहे रीड द प्रिंबल्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया गिवन इन युअर टेक्स्टबुक. पिक आउट द वर्ड्स दॅट रेफर टू फॉलोइंग. तुम्हाला प्रत्येकाला तुमचं जे टेक्स्टबुक आहे त्या टेक्स्टबुकच्या सुरुवातीच्याच पेजला एक प्रिंबल दिलेलं आहे. प्रिंबल मीन भारताचे संविधान. द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, भारतीय संविधान दिलेलं आहे आणि भारतीय जे संविधान आहे ते संविधान तुम्हाला वाचायचं आहे आणि त्या संविधानामध्ये खाली जे शब्द दिलेले आहेत त्या शब्दांशी रिलेटेड असणारे वर्ड तुम्हाला शोधून काढायचे आहे. तर त्यामध्ये फर्स्ट वर्ड दिलेलं आहे ब्रदरहूड, त्यानंतर दिलेलं आहे फ्रीडम, अर्नेस्टली अँड सिरियसली. त्यानंतरचा पुढचा जो शब्द आहे तो आहे हॅविंग सुप्रीम अथॉरिटी, फेअर अँड इम्पार्शियल ट्रीटमेंट, युनिटी अँड वननेस, अ प्रॉमिस मेड टू वनसेल्फ. याच्यासाठी तुम्हाला पहिली ती प्रिंबल वाचावी लागेल आणि प्रिंबलचं रिडिंग केल्यानंतर तुम्हाला हे जे वर्ड खाली दिलेलं आहे त्याच्याशी रिलेटेड त्याला रेफर करणारे जे शब्द आहेत ते शब्द तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच सापडतील. तर सगळ्यांकडे बुक आहे, हा क्वेश्चन सगळेजणं आपल्या पद्धतीने आपल्या घरी सॉल्व्ह करतील. त्यानंतर लेसन पाहूया. डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम द फादर ऑफ इंडियाज इंटग्रेटेड गायडेड मिसाईल प्रोग्राम स्टेट्स 3 विजन फॉर इंडिया बेस्ड ऑन द अचीवमेंट अँड प्रोग्रेस दॅट ही हॅव विटनेस इन द हिस्ट्री ऑफ द नेशन अँड ड्युरिंग हिज ओन करिअर ॲज अ मिसाईल सायंटिस्ट. डॉक्टर कलाम 3 विजन फॉर इंडिया आर फ्रीडम, डेव्हलपमेंट अँड स्टँडिंग अप. The focus of his presentation is on developing India to its fullest potential by standing up to the rest of the world with fully validated self-respect for the achievement that have been obtained in the modern time. Dr. APJ Abdul Kalam he father of survatiya passage madhe tanni Dr. APJ Abdul Kalam yancha baddal thodi shi information aplyala dileli ahe. तर ते त्या इन्फॉर्मेशन मध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम जे आहेत ते इंडियन द फादर ऑफ इंडियन इंटिग्रेटेड गायडेड मिसाईल प्रोग्राम. भारताने जो मिसाईल प्रोग्राम सुरू केला त्या मिसाईल प्रोग्रॅमचे ते इंटिग्रेटेड गायडेड होते, सर्वे सर्व होते. त्यांनी या मिसाईल प्रोग्रॅमची सुरुवात केलेली होती. या मिसाईल प्रोग्रॅमचे ते चीफ होते, एक्झिक्युटिव्ह ऑफिसर होते. स्टेट्स 3 विजन फॉर इंडिया आणि त्यांनी या लेसनमध्ये आपल्याला इंडिया त्यांच्या दृष्टिकोनातून कसा असला पाहिजे, इंडिया त्यांच्या त्यांच्या नजरेतून ते इंडियाला कशा प्रकारे बघतात हे आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. इंडिया बेस्ड ऑन द अचीवमेंट अँड प्रोग्रॅम दॅट ही हॅड विटनेस इन द हिस्ट्री ऑफ नेशन्स अँड ड्युरिंग हिज ओन करिअर ॲज अ मिसाईल सायंटिस्ट.
एक मिसाईल सायंटिस्ट म्हणून काम करत असताना, एक मिसाईल सायंटिस्ट म्हणून करिअर करत असताना इंडियन हिस्ट्रीमध्ये, इंडियन हिस्ट्रीच्या इतिहासामध्ये आणि इंडियन हिस्ट्रीच्या पुढील अचीवमेंटसाठी भारताच्या दृष्टीने कोणते थ्री विजन आपण ठेवले पाहिजे हे त्यांनी आपल्याला या लेसनमध्ये सांगितले. डॉक्टर कलाम थ्री विजन फॉर इंडिया. तर डॉक्टर कलाम यांचे इंडियाबद्दलचे जे थ्री विजन आहेत ते, त्यातलं पहिलं जे विजन आहे ते आहे फ्रीडम, डेव्हलपमेंट अँड स्टँडिंग अप. फ्रीडम मीन्स स्वातंत्र्य. सगळ्यांना स्वातंत्र्य माहीत आहे, आपण सध्या स्वातंत्र्यात आहोत. पण यापूर्वीच्या काळामध्ये 1947 सालापूर्वी जर आपण पाहिलं तर आपला भारत देश हा पारतंत्र्यच होता. इंग्रज, पोर्तुगीज, डच, अशा फ्रेंच असे अनेक लोक या ठिकाणी आले. त्यांनी इंडियावर 150 वर्ष राज्य केलं. इंडियातल्या लोकांची मनं त्यांनी जिंकून घेतली. पण कालांतराने 150 वर्षानंतरचे ही शृंखला तुटून पडली आणि आपला भारत देश स्वतंत्र झाला. त्यानंतर पुढचं जे विजन आहे ते आहे डेव्हलपमेंट, म्हणजे विकास. आपल्याला विकास हा करतच राहिला पाहिजे, प्रगती केली पाहिजे. अँड स्टँडिंग अप. स्टँडिंग अप मीन्स म्हणजे आपल्याला नेहमी एखाद्या गोष्टीच्या विरोधात उभं राहता आलं पाहिजे. ब्रे, आपण सगळेजणांनी ब्रेव्ह असलं पाहिजे. द फोकस ऑफ हिज पोटेन्शियल इज ऑन डेव्हलपिंग इंडिया टू फुलेस्ट पोटेन्शियल वाय स्टँडिंग अप टू द रेस्ट ऑफ द वर्ल्ड विथ फुल्ली व्हॅलिडेटेड सेल्फ रिस्पेक्ट फॉर द अचीवमेंट दॅट हॅव बीन ऑब्टेन्ड इन द मॉडर्न पीस. इफ वी आर नॉट फ्री, नो वन विल रिस्पेक्ट अस. ते म्हणतात आपण जर फ्री नसू तर आपला कुणीही रिस्पेक्ट करणार नाही. आपण जर फ्री असणार तर आपला सगळेजण रिस्पेक्ट करणार. बघा, तुम्ही एखाद्या ठिकाणी जॉब करत आहात, जॉब करत असताना तुम्ही कोणाच्या तरी अंडर काम करत असता, त्या ठिकाणी कुणी आपला रिस्पेक्ट करत नाही. पण त्याच ठिकाणी जर तुम्ही एक बॉस म्हणून काम करत असाल तर सगळेजण तुमचा उदे उदे करणार, सगळेजण तुमचा रिस्पेक्ट करणार. म्हणून जर आपण फ्री असणार असू तरच आपल्या सगळेजण काय करणार आहे, रिस्पेक्ट करणार आहे. म्हणून आपल्या सगळ्यात महत्त्वाचं पहिलं जे त्यांनी विजन ठेवलेलं आहे ते म्हणजे फ्रीडम. आय हॅव थ्री विजन फॉर इंडिया. ते सांगतात की माझी इंडियाबद्दलची थ्री विजन्स आहे. इन 3000 इयर ऑफ अवर हिस्ट्री, 3000 इयर्स ऑफ अवर हिस्ट्री, पीपल फ्रॉम ऑल ओवर द वर्ल्ड हॅव कम अँड इन्व्हायटेड अस, कॅप्चर्ड अवर लँड अँड कॉन्कर्ड अवर माइंड्स. फ्रॉम अलेक्झांडर ऑनवर्ड द ग्रीक्स, द पोर्तुगीज, द ब्रिटिश, द फ्रेंच, द डच, ऑल ऑफ देम केम अँड लुटेड अस अँड टूक ओवर व्हॉट वॉज ओवर्स. एट वी हॅव नॉट डन दिस टू एनी अदर नेशन्स. We have not conquered anyone. We have not grabbed their land, their culture and their history, nor tried to force our way of life on them. Why? Because we respect the freedom of others. त्यानंतर की इंडियाबद्दलची माझे जे थ्री विजन आहे त्यातलं पहिलं विजन मी सांगितलं ते म्हणजे स्वातंत्र्य. आपल्याला सगळ्यांना स्वातंत्र्य मिळायला पाहिजे. आपण जर फ्री असू तरच कोणीतरी आपला रिस्पेक्ट करणार आहे. त्यानंतर ते 3000 वर्षापूर्वीची जी हिस्ट्री सांगते, 3000 वर्षापूर्वीचा जर इतिहास आपण पाहिला तर पीपल फ्रॉम ऑल ओवर द वर्ल्ड, जगभरातली जी लोकं आहेत ही जगभरातली लोकं काय झाली, हॅव कम आपल्या या भारत देशामध्ये आली. इन्व्हायटेड अस, आपल्यावर त्यांनी राज्य केलं. कॅप्चर्ड अस अवर लँड, आपल्या जमिनी त्यांनी ताब्यात घेतल्या. अँड कॉन्कर अवर माइंड्स, आणि आपलं मनं त्यांनी जिंकून घेतली. फ्रॉम अलेक्झांडर ऑनवर्ड द ग्रीक्स, ग्रीकमधून अलेक्झांडर आला, पोर्तुगीज आले, ब्रिटिश आले, डच आले, फ्रेंच आले, ऑल ऑफ देम केम, सगळेजण आले, सगळ्यांनी आपल्याला लुटलं. टूक ओवर व्हॉट वॉज अवर्स, आपलं जे होतं ते सगळं लुटून त्यांनी इथून घेऊन गेले. एट वी हॅव नॉट डन दिस टू एनी अदर नेशन. पण आपल्यामध्ये मात्र दुसऱ्या जगाच्या बाबतीत, दुसऱ्या राज्यांच्या बाबतीत, दुसऱ्या देशांच्या बाबतीत असं करण्याची हिंमत मात्र कधीही झाली नाही. आपण दुसऱ्या देशांच्या बाबतीत कसा कधी असा विचार देखील करा नाही. वी हॅव नॉट कॉन्कर्ड एनी वन. कुणावर आम्ही जाऊन राज्य करण्याचा विचार केला नाही, कुणाला आम्ही जिंकून घेण्याचा प्रयत्न केला नाही, कुणावर आम्ही कधी अटॅक केला नाही. वी हॅव नॉट ग्रॅब देअर लँड, कुणाच्या जमिनी ताब्यात घेतल्या नाही. दिस कल्चर अँड देअर हिस्ट्री, त्यांची संस्कृती ताब्यात घेतली नाही, त्यांची हिस्ट्री ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आहे. नॉट ट्राय टू फोर्स अवर वे ऑफ लाईफ ऑन देम, आपल्या पद्धतीने त्यांना जीवन जगण्याचा प्रयत्न देखील त्यांना करायला नाही. इंग्रज भारतात आले, इंग्रजांनी त्यांच्या पद्धतीने आपल्याला वागवलं, आपल्याला गुलाम बनवलं, ते जसं सांगत गेले तसं इंडियातली लोकं वागत गेली. आपण मात्र असा कधीही प्रयत्न केला नाही. व्हाय, का आपण असा प्रयत्न करू शकलो नाही? बिकॉज वी रिस्पेक्ट द फ्रीडम ऑफ अवर अदर्स. कारण की आपण पारतंत्र्यात होतो. स्वातंत्र्य काय असतं याची किंमत आपल्याला माहीत होती. आणि हे जे सगळे लोक आपल्यावर राज्य करून गेले हे सगळे स्वातंत्र्य मिळालेले होते. आणि आपण नेहमी दुसऱ्यांच्या स्वातंत्र्याचा काय करतो, रिस्पेक्ट करतो.
जे स्वातंत्र्य आपल्याला मिळालं नाही ते निदान दुसऱ्यांकडे आहे मग त्याचा आपण रिस्पेक्ट केला पाहिजे. म्हणून आपण या देशांवर कधीही अटॅक करायला गेलो नाही, कधीही त्यांना आपल्या ताब्यात आणण्याचा प्रयत्न केला नाही. आपण पारतंत्रच होतो त्याच्यामुळे कुणी येत होतं, कुणी आपल्याला अटॅक करत होतं, कुणी आपल्याला जिंकून घेत होतं, पण आपण मात्र तसं कधीही केलं नाही. आणि आपल्याला जर रिस्पेक्ट हवा असेल तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय मिळालं पाहिजे, स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, आपण सगळेजण फ्री असलो पाहिजे. दॅट इज वाय माय फर्स्ट विजन फॉर इंडिया इज फ्रीडम. म्हणूनच इंडियासाठी माझं जे पहिलं फ्रीडम आहे विजन आहे ते म्हणजे फ्रीडम, स्वातंत्र्य. आय बिलीव दॅट इंडिया हॅड इट्स फर्स्ट विजन ऑफ फ्रीडम इन 1857 वेन वी स्टार्टेड द वॉर ऑफ इंडिपेंडन्स. इट इज दिस फ्रीडम दॅट वी मस्ट प्रोटेक्ट अँड नर्चर अँड बिल्ड ऑन. इफ वी आर नॉट फ्री नो वन विल रिस्पेक्ट अस. माय सेकंड विजन फॉर इंडिया इज डेव्हलपमेंट. फॉर 15 इयर्स वी हॅव बीन अ डेव्हलपिंग नेशन. इट इज टाईम टू सी अवर सेल्स ॲज डेव्हलप नेशन. वी आर अमंग द टॉप 5 नेशन्स ऑफ द वर्ल्ड इन द टर्म ऑफ ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट GDP. वी हॅव 10% ग्रोथ रेट इन मोस्ट एरियाज. त्यानंतर म्हणूनच इंडियासाठी माझं पहिलं जे विजन आहे ते आहे स्वातंत्र्य, फ्रीडम. आय बिलीव दॅट इंडिया हॅड इज फर्स्ट विजन ऑफ फ्रीडम इन 1857. ते म्हणतात माझा विश्वास आहे अगदी 1857 जो पहिला स्वातंत्र्याचा उठाव झाला तेव्हापासूनच इंडियाला स्वातंत्र्य मिळायला सुरुवात झालेली होती, तेव्हापासूनच हे विजन प्राप्त करायला सुरुवात झालेली होती. वेन वी स्टार्टेड द वॉर ऑफ इंडिपेंडन्स इट इज दिस फ्रीडम दॅट वी मस्ट प्रोटेक्ट. आणि आपल्याला ते स्वातंत्र्य आता मिळालेलं आहे, आपण सगळ्यांनी त्या स्वातंत्र्याचं संरक्षण केलं पाहिजे, ते स्वातंत्र्य वाढवलं पाहिजे अँड बिल्ड ऑन. आणि त्या स्वातंत्र्यावर आपण ठामपणे उभं राहून त्याचा आपण स्वीकार जो केला आहे ते स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इफ वी आर नॉट फ्री नो वन विल रिस्पेक्ट अस. शेवटपर्यंत एकच गोष्ट लक्षात ठेवा, आपण जर फ्री नसू तर कुणीही आपला रिस्पेक्ट करणार नाही. दुसऱ्याच्या उंजळीने किती दिवस पाणी पिणार? कधीतरी आपण स्वतः फ्री असलो पाहिजे. आपण जर फ्री असू तरच आपला सगळेजण जगात काय करणार आहे, रिस्पेक्ट करणार आहे. माय सेकंड विजन फॉर इंडिया इज डेव्हलपमेंट. इंडियाबद्दलचं माझं जे दुसरं विजन आहे ते आहे डेव्हलपमेंट, प्रगती, विकास. फॉर 15 इयर्स वी हॅव बीन अ डेव्हलपिंग नेशन. त्यानंतर 50 वर्ष झाले, 150 वर्षापूर्वी इंग्रज आपल्यावर राज्य करून गेले, त्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अजूनही इंडिया डेव्हलपिंग नेशन आहे. डेव्हलपिंग म्हणजे इंडिया अजूनही प्रगतीच करत आहे. असं कधी होणार की इंडियातली सगळी प्रगती आता पूर्ण झालेली आहे आणि इंडिया पूर्णपणे डेव्हलप कंट्री झालेला आहे? इंडियामध्ये असं कोणतीच गोष्ट राहिलेली नाही की आता इंडियामध्ये डेव्हलपिंग करण्याची गरज आहे. इंडिया करतोच आहे, डेव्हलपच करतोय. कधी संपणार ही डेव्हलपमेंट आणि कधी आपला इंडिया पूर्णपणे डेव्हलप होणार आहे? इट इज टाईम टू सी अवर सेल्फ ॲज अ डेव्हलप नेशन. आता वेळ आलेली आहे डेव्हलपिंग थांबवण्याची आणि आपली इंडिया पूर्णपणे डेव्हलप झालेली बघण्याची. वी आर अमंग द टॉप 5 नेशन्स ऑफ द वर्ल्ड इन टर्म ऑफ ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट. आपल्याला या जगाच्या टॉप 5 लिस्टमध्ये म्हणजे 5 श्रीमंत देशांच्या नावामध्ये आपलं नाव देखील असलं पाहिजे. वी हॅव 10% ग्रोथ इन रेस्ट मोस्ट एरियाज. 10% तरी आपण त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे. आणि इंडियाचं नाव एक त्यांचं स्वप्न होतं डॉक्टर APJ अब्दुल कलामांचं की 2020 इंडिया हा आर्थिक महासत्ता बनला पाहिजे. ते स्वप्न अजूनही स्वप्नच राहिलेलं आहे. हे कधी पूर्ण होणार आहे? आणि आपली जी इंडिया आहे ती डेव्हलप इंडिया कधी पाहायला मिळणार आहे? अवर पॉवर्टी लेवल ऑफ फॉलिंग अँड अवर अचीवमेंट आर बीइंग ग्लोबली रिकॉग्नाइज टुडे. इट वी लॅक द सेल्फ कॉन्फिडन्स टू सी अवर सेल्फ ॲज अ डेव्हलप नेशन, सेल्फ रिलायंट, सेल्फ अश्युअर्ड. इजंट दिस राईट? इंडिया मस्ट स्टँड अप टू द फर्स्ट. आय हॅव थर्ड विजन दॅट इंडिया मस्ट स्टँड अप टू द वर्ल्ड ऑर नो वन विल रिस्पेक्ट अस. ओनली स्ट्रेंथ रिस्पेक्ट स्ट्रेंथ. वी मस्ट बी स्ट्रॉंग नॉट ओनली ॲज अ मिलिटरी पॉवर बट ऑल्सो अँड इकॉनॉमिक बोथ मस्ट गो हँड इन हँड. ते म्हणतात अवर पॉवर्टी लेवल आर फॉलिंग. सध्या आपली भारताची जी परिस्थिती पाहिली तर त्याच्यामध्ये लोकांची गरिबी कमी होत चाललेली आहे. अवर अचीवमेंट्स आर बीइंग ग्लोबली रिकॉग्नाइज टुडे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये भारत प्रगती करायला लागलेला आहे. लोकल भारताची ओळख वेगवेगळ्या ठिकाणी वाढायला लागलेली आहे. आपण एखाद्या ठिकाणी फिरायला गेलो, लोकांनी भारताचं नाव नुसतं ऐकलं तरी लोक म्हणतात हो ऐकले बरं का भारताचं नाव आम्ही इंडिया ना, हो ग्लोबली रिकॉग्नाइज झालेलो आहोत आपण, लोकांना भारताची ओळख पटायला लागली. एट वी लॅक द सेल्फ कॉन्फिडन्स टू सी अवर सेल्फ ॲज अ डेव्हलप नेशन. पण आपल्यातला कॉन्फिडन्स कमी पडतो आहे.
आपणच आपण स्वतःला डेव्हलप इंडिया म्हणून गणती करायला मागे पडतो आहे का कुठेतरी? इजंट इज राईट, हे खरं आहे का? इंडिया मस्ट स्टँड अप टू द वर्ल्ड, आय हॅव थर्ड विजन. म्हणूनच इंडियाने ब्रेव्ह राहिलं पाहिजे, स्टँड अप घेतला पाहिजे कुठेतरी. आणि म्हणूनच इंडियाच्या बाबतीत माझं दुसरं तिसरं विजन आहे, ते म्हणजे स्टँड अप टू द वर्ल्ड ऑर नो वेन वी रिस्पेक्ट अस. आपण जर व्यवस्थित स्टँड अप राहू शकलो नाही तर या जगामध्ये कुणी आपला रिस्पेक्ट करणार नाही. ओनली स्ट्रेंथ रिस्पेक्ट स्ट्रेंथ रिस्पेक्ट स्ट्रेंथ. आपल्याकडे जर ताकद असेल तरच समोरची व्यक्ती आपला काय करणार आहे, विचार करणार आहे. आपल्याकडे ताकदच नाही आहे, कोणीच आपला रिस्पेक्ट करणार नाही. ताकदच ताकदीचा विचार करते, ताकदच ताकदीचा रिस्पेक्ट करते. वी मस्ट बी स्ट्रॉंग नॉट ओनली ॲज अ मिलिटरी पॉवर. आपण स्ट्रॉंग आहोत पण मिलिटरी पॉवरमध्ये स्ट्रॉंग असून चालणार नाही, बट ऑल्सो अन इकॉनॉमिक पॉवर बोल. आर्थिकदृष्ट्यासुद्धा आपण स्ट्रॉंग असलो पाहिजे. मस्ट गो हँड इन अ हँड, आर्थिकदृष्ट्या आणि बोथ ऑफ इकॉनॉमिकली अँड मिलिटरी पॉवरमध्ये आपण सगळ्याच बाबतीत जर पॉवरफुल असू तरच आपला या जगामध्ये निभाव लागणार आहे. व्हाय वी आर इन इंडिया सो एम्ब्रेस टू रिकॉग्नाइज अवर ओन स्ट्रेंथ अवर अचीवमेंट. वी आर सच अ ग्रेट नेशन, वी हॅव सो मेनी अमेझिंग सक्सेस स्टोरीज, बट वी रिफ्यूज टू एक्नॉलेज देम. व्हाय? वी आर द सेकंड लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ व्हीट इन इंडिया वर्ल्ड. वी आर द सेकंड लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ राईस. वी आर द फर्स्ट इन द मिल्क प्रोडक्शन. वी आर द नंबर वन इन अ रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट. लुक ॲट द डॉक्टर सुदर्शन, ही हॅज ट्रान्सफर्ड द ट्रायबल विलेज इन टू द सेल्फ सस्टेनिंग सेल्फ ड्रायव्हिंग युनिट. देअर आर बिलियन ऑफ सच अचीवमेंट्स, बट अवर मीडिया इज ऑब्वियस ओनली बीट बॅड न्यूज अँड फेल्युअर अँड डिझास्टर. ते म्हणतात, व्हाय आर वी इन इंडिया सो एम्ब्रेस टू रिकॉग्नाइज अवर ओन स्ट्रेंथ. इंडिया कुठेतरी स्वतःचीच ओळख निर्माण करण्यामध्ये, स्वतःचीच ओळख दाखवण्यामध्ये कुठेतरी इम्बॅलन्स होते का? इंडियातल्या वस्तू म्हटल्या का लोक थोडीशी कानकूच करतात, त्याच ठिकाणी जर चायना माल आणला तर तो आनंदाने विकत घेतात. मग असं का? इंडियातल्या वस्तू का तुम्ही वापरू शकत नाही? राहता इंडियामध्ये पण काम मात्र अमेरिकेमध्ये जाऊन करतात, वस्तू मात्र चायनाच्या वापरतात, असं का? वी आर सच अ ग्रेट नेशन. लक्षात ठेवा, आपण देखील एक मोठ आर्थिक महासत्ता आहोत. आपल्याला जर स्वतःला आर्थिक महासत्तेमध्ये उतरायचं असेल, जगभरातील 5 श्रीमंत देशांच्या यादीमध्ये आपलं नाव निर्माण करायचं असेल, तर आपल्याला देखील काहीतरी केलं पाहिजे. वी हॅव सो मेनी अमेझिंग सक्सेस स्टोरीज. इंडिया काही कुठे कमी नाही आहे, आपल्याकडे देखील काही अमेझिंग अशा सक्सेस स्टोरी आहे. बट यू रिफ्यूज टू एक्नॉलेज इट. पण आपणच त्या ओळखायला, आपणच त्या माहिती करून घ्यायला कुठेतरी कमी पडत आहोत. इंडियातलीच लोकं इंडियालाच मागे टाकण्यामध्ये काय करत आहे, कुठेतरी अप्रत्यक्षपणे सहभागी होत आहे. व्हाय? का बरं असं? वी आर द सेकंड लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ व्हीट इन इंडिया. इंडिया हा जगभरामध्ये गहू उत्पादनामध्ये 2 नंबरचा देश आहे. वी आर द सेकंड लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ राईस. तांदूळ उत्पादनामध्ये इंडियाचा 2 नंबर आहे. वी आर द फर्स्ट इन मिल्क प्रोडक्शन. दूध उत्पादनामध्ये भारताचा 1 नंबर लागतो. वी आर अ नंबर 1 ऑफ रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट. रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट्स म्हणजे भारतीय अवकाश प्रक्षेपण क्षेत्रामध्ये उपग्रह दळणवळणात भारताने आर्यभट्ट हा पहिला उपग्रह भारता सॅटेलाइट अवकाशामध्ये सोडला. यामध्ये देखील इंडिया कुठे मागे नाही. लुक ॲट डॉक्टर सुदर्शन. डॉक्टर सुदर्शन यांना बघा, ही ॲज अ ट्रान्सफर्ड ट्रायबल विलेज इन टू सेल्फ सस्टेनिंग. त्यांनी एका छोट्या खेडेगावाचं रूपांतर सेल्फ सस्टेनिंग सेल्फ ड्रायव्हिंग युनिटमध्ये केलं, म्हणजेच आत्मनिर्भर. आता कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आत्मनिर्भर हा शब्द आपण खूप ऐकतोय, तर हे जे सेल्फ सस्टेनिंग आहे की आपल्या ठिकाणी तयार झालेल्या मालातच आपण आपला गुजराण करायचं. एखादा माल कमी नसेल मिळेल तो दुसऱ्या देशाकडून आणायचा नाही. आहे त्या परिस्थितीत आपण आपला काय करायचा, कशा प्रकारे आपण डेव्हलपमेंट करायची हे आपण आपल्यालाच पाहायचं. त्याच्यासाठी दुसऱ्या देशाकडून माल आयात करण्याची अजिबात गरज नाही. देअर आर मिलियन्स ऑफ सच अचीवमेंट, बट अवर मीडिया इज ऑब्वियस ओनली विथ गुड बॅड न्यूज अँड फेल्युअर अँड डिझास्टर. ते म्हणतात की इंडियामध्ये अशा खूप साऱ्या सच चांगल्या चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत, पण आपला जो मीडिया आहे हा मीडिया मात्र काय करतो, वाईट गोष्टी आणि अपयशी गोष्टी, डिझास्टर, संकट अशा पद्धतीने न्यूजपेपर टेलिव्हिजनवर दाखवले जातात, आणि त्यामागे मात्र ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या चांगल्या गोष्टी काय केल्या जातात, लपवून ठेवल्या जातात. कोरोना झाला, रोज कोरोनाच्या बातम्या निर्माण होत आहे, रोज वेगवेगळ्या प्रकारची आकडेवारी समोर येत आहे, पण त्याच्या पाठीमागे काही चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या मात्र या कोरोनामध्ये तशाच राहून गेल्या, त्या लोकांच्या समोर आल्याच नाही. भारतातली ही हा जो मीडिया आहे हा मीडिया असंच करतो आहे, ज्या चांगल्या गोष्टी नाही आहेत
त्या मागे राहत आहेत आणि ज्या वाईट गोष्टी आहेत त्या मात्र ठळकपणे काय केल्या जातात लोकांच्या निदर्शनास आणून दिल्या जातात. वी डू नॉट रिअलाइज द सेल्फ रिस्पेक्ट कम्स विथ सेल्फ रिलायन्स. ते म्हणतात तुम्हाला माहीत नाही स्वतःबद्दलचा आदर हा स्वतःतूनच निर्माण केला गेला पाहिजे. आय वॉज इन अ टेल एव्ही वन्स अँड आय वॉज रीडिंग द इस्रायल न्यूजपेपर. इट वॉज द डे आफ्टर अ लॉट ऑफ अटॅक्स अँड बॉम्बार्डमेंट अँड डेट्स अँड टेकन हॅड टेकन प्लेस. द हमास हॅड स्ट्रक बट द फ्रंट पेज ऑफ द न्यूजपेपर हॅड द पिक्चर ऑफ ज्युईस जेंटलमेन हु इन 5 years हॅड ट्रान्सफोर्ड हिज डेझर्ट लँड इन टू अ ऑर्चिड फॉर्म अँड ग्रीनरी. इट वॉज दिस इन्स्पायरिंग पिक्चर दॅट एव्हरी वन वोक अप टू. द गोरी डिटेल्स ऑफ किलिंग बर्डमॅनमेंट अँड डेट्स वेर इनसाइड द न्यूजपेपर बरीड अमंग अदर न्यूज इज अँट पॉसिबल इन अवर कंट्री. ते त्यानंतर त्यांच्या लाईफमधला एक इन्सिडंट सांगतात. ते म्हणतात की आय वॉज इन तेल अवील. ते तेल अवीलमध्ये होते, इस्रायलमधला हा भाग आहे. अँड आय वॉज रिडिंग द इस्रायल न्यूजपेपर. ते म्हणतात की मी इस्रायली न्यूजपेपर वाचत होतो आणि न्यूजपेपर वाचताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली. इट वॉज द डे आफ्टर अ लॉट. त्या दोन तो पेपर वाचण्याच्या 2-3 दिवस आधीच त्या गावामध्ये त्या तेल अवीलमध्ये त्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर बॉम्ब अटॅक झालेला होता. बॉम्बार्डमेंट म्हणजे बॉम्बने अटॅक करणे. अँड डेट हॅड टेकन प्लेस. आणि असंख्य लोक मृत्युमुखी पडलेले होते. आता जर ही गोष्ट आपल्याकडे इंडियामध्ये घडली असती तर दुसऱ्या दिवशी त्याचा इतका मीडियावाल्यांनी ती गोष्ट उचलून धरली असती. दिवसभर रात्रभर 4-5 दिवस महिनाभर त्या बातम्या न्यूजपेपरवाल्यांना पुरल्या असत्या. द हमास हॅड स्ट्रक. त्या ठिकाणी हमास नावाचं एक छोटंसं गाव आहे. ते हमास नावाचं गाव पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं होतं. बट द फ्रंट पेज ऑफ द न्यूजपेपर. ते म्हणतात की एक याच्यातली चांगली गोष्ट म्हणजे न्यूजपेपर जो होता त्या न्यूजपेपरचं जे फ्रंट प्रिंट होतं. आपल्याकडे पाहिलं असतं तर दुसऱ्या दिवशी फ्रंट पेज बॅक पेज मधलं पेज सगळं त्या बातम्यांनी भरून गेलं असतं. पण ते सांगतात की त्या इस्रायली न्यूजपेपरचं जे फ्रंट पेज होतं हॅड द पिक्चर ऑफ ज्युईस जेंटलमेन हु इज 5 years हॅड ट्रान्सपोर्ट दिस डेझर्ट लँड इन टू द ऑर्चिड फ्रॉम अँड ग्रीनरी. त्या पहिल्याच पेजवर एक ज्युईस जेंटलमेन होता आणि त्या जेंटलमेननी 5 वर्षातच त्याची जी डेझर्ट जमीन होती जी वाळवंटासारखी जमीन होती जी बंजर जमीन होती त्या बंजर जमिनीचं रूपांतर त्याने 5 वर्षात ग्रीन अशा ऑर्चिडमध्ये केलेलं होतं. इट वॉज दिस इन्स्पायरिंग पिक्चर. आणि हे सगळ्यांसाठी अतिशय प्रेरणादायी पिक्चर होतं दॅट एव्हरी वन वोक अप टू. आणि सगळ्यांना जागं करणारं असं ते पिक्चर होतं. द गोरी डिटेल्स ऑफ किलिंग बॉम्बारमेंट अँड डेट्स वेअर इनसाइड द न्यूजपेपर. आणि जो काय अटॅक घडलेला होता त्यामध्ये जी हानी झालेली होती याबद्दलचे सगळे पिक्चर्स हे न्यूजपेपरच्या आतल्या भागामध्ये छापले गेले होते. या स्टोरीतून त्यांना एकच सांगायचं की ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या लोकांच्या पहिल्या लक्षात आणून देण्यासाठी त्या दिवसभर सांगितल्या गेल्या पाहिजे. न्यूजपेपर मीडियावाल्यांनी ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे आणि अटॅक झालेल्या गोष्टी ह्या आतल्या बाजूला दिल्या तरी चालतील. बरीड अमंग अदर्स इज इंट पॉसिबल इन अवर कंट्री. हे आपल्या इंडियामध्ये पॉसिबल आहे का? नाही. आपल्या इंडियामध्ये हे कधीच पॉसिबल होऊ शकत नाही कारण की आपला जो मीडिया आहे हा मीडिया फक्त निगेटिव्ह गोष्टी जास्त उचलून धरतो आणि ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या त्यामागे लपवून ठेवतो. आय वॉन्ट टू लिव्ह इन अ डेव्हलप इंडिया. अनादर क्वेश्चन. ते म्हणतात की मला इंडियामध्ये राहायला आवडेल पण कोणत्या इंडियामध्ये? डेव्हलप झालेल्या इंडियामध्ये राहायला आवडेल. डेव्हलपिंग इंडियामध्ये त्यांना राहायचं नाही. डेव्हलपिंग म्हणजे आपण नेहमी विकास करतच राहणार आहे, कधीच आपला विकास थांबणार नाही आहे. पण आपल्याला पूर्णपणे विकास झालेल्या इंडियामध्ये त्यांना राहायचं आहे. व्हाय आर वी ॲज अ नेशन सो ऑब्रेस विथ फॉरेन थिंग्स. त्यानंतर तुम्ही इंडियामध्ये राहता मग इंडियामध्ये राहूनसुद्धा तुम्हाला फॉरेन थिंगबद्दल एवढं ऑब्सेस का असता? तुम्ही फॉरेन थिंगबद्दल तुम्हाला एवढी आपुलकी का असते? फॉरेन थिंग घेण्याची वेगवेगळ्या वस्तू विकत घेण्याचा तुमच्यामध्ये एवढा उत्साह का असतो? वी वॉन्ट फॉरेन टीव्हीज. तुम्हाला फॉरेन टीव्ही हवेत, फॉरेन शर्ट्स हवेत, फॉरेन टेक्नॉलॉजी हवी. व्हाय दिस ऑब्सेशन विथ एव्हरीथिंग इम्पॉर्टेंट? डू वी नॉट रिअलाइज दॅट सेल्फ रिस्पेक्ट कम सेल्फ रिअलायन्स. तुम्हाला हे पटत नाही आहे का की आपण इंडियामध्ये ज्या गोष्टी निर्माण करतो आपण त्यांना देखील तितकंच काय केलं पाहिजे? फॉरेन वस्तूने इतकंच महत्त्व दिलं पाहिजे. पण आपण तसं करत नाही. इंडियामध्ये काही मोबाईल निर्माण होत नाही का? होतात. पण आम्हाला चायना मोबाईल आवडतात. इंडियामध्ये काही जॉब मिळत नाही का? मिळतात. पण आम्हाला अमेरिकेत जाऊन जॉब करायचा असतो. असं का? हा प्रश्न त्यांनी तुम्हाला विचारलेला आहे आणि ही एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आय वॉज इन हैदराबाद गिव्हिंग दिस लेक्चर. ते म्हणतात की मी हैदराबादला एके दिवशी लेक्चर देण्यासाठी गेलो होतो. वेन अ 14 years old गर्ल आज मी फॉर माय ऑटोग्राफ. तिथे एक छोटी 14 वर्षाची मुलगी माझ्याकडे आली आणि तिने मला ॲटोग्राफ देण्याविषयी सांगितलं.
आय आस्क हर व्हॉट हर गोल इन हिज लाईफ. मी तिला विचारलं, मी तुला ऑटोग्राफ तर देईल पण तुझं लाईफमध्ये गोल काय आहे, तुला लाईफमध्ये काय अचीवमेंट करायचे आहे. तिने मला त्यावर उत्तर दिलं, आय वॉन्ट टू लिव्ह इन डेव्हलप इंडिया. ती म्हणते की मला ह्या इंडियामध्ये राहायचं आहे, पण अशा इंडियामध्ये राहायचं आहे की जी इंडिया आर्थिक महासत्ता बनलेली असेल, ज्या इंडियाचं नाव भारतात जगभरातल्या 5 श्रीमंत देशांच्या नावाच्या लिस्टमध्ये असेल. फॉर हर यू अँड आय विल टू बिल्ड दिस डेव्हलप इंडिया फॉर मोस्ट प्रोक्लेम. ते म्हणतात आणि त्या मुलीचं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला, मला आणि त्या मुलीला देखील काय करावे लागणार आहे, प्रयत्न करावे लागणार आहे, तरच ही इंडिया जी आहे ती डेव्हलप इंडिया होईल. आणि वी आर ऑल लिव्हिंग नाऊ डेव्हलपिंग इंडिया, नॉट इन डेव्हलप इंडिया. तुम्हाला जर डेव्हलप इंडियामध्ये राहायचं असेल तर आज या क्षणापासून आपण प्रार्थना मी सगळ्यांनी ठरवायचं आहे की मी इंडियात तयार झालेल्या वस्तू वापरेल, इंडियाबद्दल मला जितका अभिमान आहे तो अभिमान मी बाहेरच्या देशांमध्ये जाऊन देखील व्यक्त करेल. इंडियातल्या वस्तूंचा बाहेर देशामध्ये बाहेरच्या देशातल्या वस्तूंचा स्वीकार करणार नाही, स्वदेशीचा वापर करेल. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही वापरला तर जगभरात इंडिया आर्थिक महासत्ता बनायला वेळ लागणार नाही. तर अशा पद्धतीने डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी या लेसनमध्ये इंडियाच्या बाबतीत त्यांचे असणारे 3 विजन म्हणजे फ्रीडम, डेव्हलपमेंट आणि स्टँडअप आपल्याला सांगितलेले आहे. आय होप तुम्हाला हा लेसन समजला असेल. या लेसनमधले जे काही डिफिकल्ट वर्ड्स आहे, जे डिफिकल्ट वर्ड्स तुम्हाला वाटतात ते डिफिकल्ट तुम्ही नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. त्याचे जर मीनिंग नाही सापडले तर मला तसं सांगा. नेक्स्ट मी तुम्हाला ह्या लेसनचे जे क्वेश्चन्स आन्सर आहेत ते तुम्हाला नेक्स्ट टाईम तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सेंड करेल. ओके, थँक्यू.